लांडगा आणि कर्कोचा. एकदा एक लांडगा मासे खात होता. मासे खाता खाता एक काटा त्याच्या घशात अडकला. त्याने तो काढायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मदतीसाठी तो धावत सुटला. वाटेत त्याला अस्वल भेटला. त्याने अस्वलाला विनंती केली, मित्रा माझी मदत कर रे, मी तुझ्यासाठी काहीही करीन. अस्वल त्याला म्हणाला, अरे मी तुझी मदत कशी करू, माझे पंजे किती मोठे आहेत, मी कसा काटा काढू. पुढे त्याला कोल्हा भेटला. लांडगा त्याला म्हणाला, कोल्हे दादा मला मदत कर रे, मला खूप त्रास होतोय, मी तुझ्यासाठी काहीही करीन. कोल्हा म्हणाला, तू तुझं तोंड उघड बरं. लांडग्याने तोंड उघडलं. कोल्ह्याने आत डोकावून पाहिलं पण काटा खूप आत अडकलेला होता. कोल्ह्याला तो काढणं शक्य नव्हतं. लांडगा हताश होऊन पुढे निघाला. वाटेत त्याला कर्कोचा दिसला. तो कर्कोचाला म्हणाला, माझी मदत कर रे, मी तुझ्यासाठी काहीही करीन, मला खूप त्रास होतोय. कर्कोच्याने लांडग्याला तोंड उघडायला सांगितलं आणि त्याने आपली लांब चोच लांडग्याच्या घशात घालून तो काटा बाहेर काढला. आता कर्कोचा लांडग्याला म्हणाला, तू मला कबूल केलेलंस की तू माझ्यासाठी काहीही करशील, आता मला बक्षीस हवंय, दे माझं बक्षीस. यावर लांडगा हसून म्हणाला, तू तुझी मान माझ्या घशात घातलीस तरी तू जिवंत आहेस, तुझं जीवन हेच तुझं बक्षीस आहे. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की मदतीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनाच मदत करावी.